नमस्कार श्रद्धा गृहपाठमध्ये आपले खूप खूप स्वागत सांस्कृतिक सण व परंपरा उत्सव या सदरामध्ये आज आपण बघतोय आली गौरा यंगणी चैत्र गौर चैत्र महिन्यात स्त्रिया साजरा करीत असलेला हा एक पारंपरिक सोहळा आहे चैत्र महिन्यातील पक्षात तृतीयेपासून झोपाळ्यावर गौर बसविली जाते महिनाभर वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत म्हणजे अक्षय तृतीयेपर्यंत तिची पूजा केली जाते शिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपातील पूजा म्हणजेच चैत्र गौर गौर माहेरी येते अशी कल्पना करून तिची संपूर्ण बडदास्त ठेवण्यात येते थे। आपल्या एखादा सोयीचा दिवस बघून ही गौर शोभास्थानी आरास करून मांडली जाते तिच्या आजूबाजूला हिरव्या पानांनी सजावट केली जाते त्याचं कारण चैत्र महिना हा नवपालवीचा महिना म्हणून ओळखला जातो म्हणून निसर्गातील सर्व साधनांनी तिची आरास करतात घरात असलेल्या शोभिवंत वस्तू त्याच्या आजूबाजूला ठेवतात जेणेकरून आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे आणि ती पार्वती रूपी गौरी प्रसन्न नटली पाहिजे दिसली पाहिजे तिच्या नैवेद्याला कैरीची डाळ आणि पन्ह असा नैवेद्य दाखविला जातो विविध फराळाचे पदार्थ करून तिच्यासोबत नैवेद्य म्हणून समोर ठेवला जातो त्यामध्ये करंजी चकली चिवडा असे पदार्थ तिथे ठेवलेले असतात अशी शोभिवंत आरास मांडल्यानंतर सुवाशिनींना हळदी कुंकाला बोलवलं जातं आणि त्या स्त्रियांना कैरीची डाळ प्रसाद म्हणून आणि पन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जातं ओल्या हरभऱ्यांनी त्यांची ओटी भरली जाते अशी ही गौरीला माहेरपण देणारी आणि आनंदाची एक झुळूक निर्माण करणारी चैतन्य निर्माण करणारी अशी ही चैत्र गौरीची परंपरा आहे याच गौरीच्या निमित्ताने घराच्या अंगणात चैत्रांगण काढायला सुरुवात करतात साधारण महिनाभर अशी रांगोळी काढल्या जाते यामध्ये पाळणा गणपती समई नाभिकमळ कासव शंख सूर्य चंद्र गोपद्म सर्प त्रिशूळ स्वस्तिक इत्यादी धार्मिक तसेच नैसर्गिक का आकृत्या काढल्या जातात प्रत्येक महिन्यात साजऱ्या होणाऱ्या विविध सण व व्रताचं अंकन या रांगोळीच्या माध्यमातून केलं जातं तर असा हा चैत्रभवना गौरीच्या आगमनाने लगबगीचा व उत्साह पूर्ण जातो चला तर साजरी करूया चैत्र गौर आली गौराई अंगणी धन्यवाद